मालवीय चौक येथील एकता आभूषण या प्रतिष्ठानावर अन्न व पुरवठा विभागाने सोमवारी धाड घातली. एकता आभूषणमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा उपयोग कमर्शियलरित्या होत होता. याबाबत अन्न पुरवठा विभागाकडे तक्रार करण्यात आल्याने अन्न पुरवठा विभागाने धाड घातली व कारवाई केली. अन्न पुरवठा अधिकारी निखिल नलावडे व त्यांच्या चमूने ही कारवाई केली. एकता आभूषणमधील घरगुती सिलेंडर पथकाने जप्त केले. आज दिनांक 3/2/2020 रोजी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर पुरवठा विभाग अधिकाऱ्यांना निवेदन द्यायला आलो होतो. बाब अशी होती की एकता आभूषणमध्ये घरगुती सिलेंडरचा वापर हा सर्रासपणे बेकायदेशीर चालू होता. जिथे गरिबांना लोड गाडीवर जर सिलेंडर आढळलं तर त्याच्यावर ताबडतोब कारवाई होते. आणि एवढ्या मोठ्या शोरूममध्ये घरगुती गॅसचा वापर चालू आहे आणि त्याच्यावर कसल्याच प्रकारची कारवाई आतापर्यंत झाली नाही. याकरता आम्हाला असं वाटते की पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची आणि एकता आभूषणाच्या मालकाची काही साटेलोटे असू शकतात. विदर्भ न्यूज अमरावती.